आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे गौरव, तू असं गप्प का? अगं मी थोडा नर्वस झालोय. कशाला? एवढी चांगली तयारी झाली आहे तुझी, मग असं तोंड पाडून कशाला बसला? माहिती नाही का, पण कुठं गोळा आलाय. म्हणजे असं कधी वाटलंही नव्हतं की मी फिजिकल एक्झाम देऊ शकेन. गौरव, तू खूप मेहनत घेतलीय, त्यामुळे तुझ्या मनात आता अजिबात शंका ठेवू नको. तरी पण ताई, सगळंच असं उद्यावर येऊन ठेपलं ना, सो जरा भीती वाटते. म्हणून म्हणतो जास्त विचार करू नकोस. तू जेवढा विचार करशील ना तेवढा पॅनिक होशील. हे बघ गौरव, आपण फक्त मेहनत करायची आणि प्रयत्न करायचे, त्या प्रयत्नांची फळं द्यायला वरचा बसलाय ना. गौरव, सगळं होणार, फक्त स्वतःला सांभाळ. आज चांगली झोप घे, एक्झामच्या वेळेला फ्रेश असणं गरजेचं आहे. हा, आणि उद्या जास्त वर्कआउट करू नकोस, 9 वाजता फिजिकल टेस्ट आहे, माहितीये ना? ओके बॉस, तू सांगतो तसंच करणार. काही फार टेन्शन घेणार नाही, छान आराम करेन आणि फक्त वॉर्म अप करून एक्झामला देईन. बेस्ट. बघ गौरव, तू 4 पावलं चालून पडलाय ह्याच्याकडे का लक्ष देतोयस? तू 4 पावलं चाललायस ह्याच्याकडे लक्ष दे. हा का मध्ये मध्ये बोलतो, तुझा काय संबंध आहे? तू आमच्या घरच्या प्रॉब्लेम्स मध्ये नाक खुपसू नको. कमालच तू विक्रांत, एक वेळ होती जेव्हा गौरव तुझा ऐकायला तयारच नव्हता, पण आज तो तुझं सगळं ऐकतोय. समोरच्याचं मन कसं जिंकायचं हे तुझ्याकडून शिकायचं विक्रांत. चला आता निघू. अरे काय निघालं तू, आज तरी जेवायला थांबायचं ना. गौरव फिजिकल एक्झाम मध्ये पास झाला ना, मी स्वतःहून जेवायला येईन. नक्की, 100%. चलो येतो. हो, बाय गिरिजा. बाय. देवाने असा मुलगा प्रत्येक आईला दिला पाहिजे. किती गुणी आहे आपोर, लोकांची मन कशी जिंकायची विक्रांत कडून शिकावं. मलाच काय, विक्रांत बद्दल सगळ्यांनाच तसं वाटत. अगदी बरोबर बोललीस तू आई. विक्रांत सारखा माणूस ना जगात शोधून पण सापडणार नाही. हो ना, सगळ्यांची निस्वार्थ मनाने मदत करतो. बघितलं ना, ह्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून शब्द टाकलाय त्याने. आता हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना की आपली सगळी टेन्शन संपतील. खरंच गो, खूप चांगला पोरगा आहे हा. काय हो, कधी वाजणार फोन? अगो वाजतो लोक, धीर धर ना, वाजतो लो. एखाद्या गोष्टी ना योग्य वेळ येऊची लागता चिरला. तुझ्या कानात काय तुझ्या बापाशी रिंगटोन बसवली की काय? काय वाजला वाजला. दिली दिली गुड न्यूज दिली. घ्या ना, मग कोणाची वाट बघताय? घेतलंय ना तर 2 मिनिटं उतरवलं नवरा गुडघ्या पासून करतो का ब्राव कर. अरे तुमका फोन करू एवढं वेळ लागता? पटकन सांग, आनंदाची बातमी ऐकायची मका, पटकन सांग. अरे काय नरडो फुटलो की काय तुझो, पटकन बोल ना मका, आनंदाची बातमी ऐकायची. शेट, ते छोटासा प्रॉब्लेम झाला.
प्रॉब्लेम झालो म्हणजे काम झालं नाही होय ना हो शेट लाज नाही वाटणं असं बोला रे लाज नाही वाटणं ठीक आहे उद्या सकाळी घराकडे ये तू का ना झणझणीत बांगड्याचा पिकला खाव घालतोय तिला का ना हो शेट आमची काही चुकी नाही हो मा आम्ही गेलो होतो त्या गौरवला मारायला पण अचानक तुमचा तो होणारा जावई येऊन टपकला एक पोरगी भी होती त्याच्यासोबत जावई बापूंचा ना एकदा काहीतरी करूकच हव्या काय काय झालं काय झालं जोपर्यंत तुझं जावई बापू त्या गौरव बरोबर असा ना तोपर्यंत मी काहीच करू शकणार नाही तिला का ना त्या जावई बापूंच काय मध्येच तुझे लाडके जावई बापू होत ना ते मध्ये तिले आणि माझं सगळं प्राण फसलं अहो काय सांगताय काय म्हणजे गौरव सुखरूप घरी पोहोचला तू सरकशीत गेलो विदूषक म्हणा नोकरी मिळेल तू जाता बघू काय बायका काय कोण आई अगो माझी माणसं तर मारूक गेलेली बरोबर नेमको तुझं लाडको जावय थे टपकलो त्याच्याबरोबर गिरिजा येईला त्यामुळे माझं सगळं प्लान फसलो चिरला काय ना पण तू काही एक काळजी करू नको ह्यावेळी जरी प्लान फसलो ना तरी उद्या सकाळपर्यंत त्या गौरवचं गेम वाजवतलंय म्हणजे वाजवतलंय चिरला का ना राची बाय चपात्या आण गो आणल्या ना बस रे पहिला हर्षू तू इथे ये बस 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 ये भाई बस 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 हर्षू अग हर्षू काय गप्प काय बोल ना काय झालंय हर्षू बाय काय झालंय काळजी वाटायला लागली गो आता मला बाय अगं बस ना काय झालं बाय पाणी दे तिला हर्षदा काय झालंय विघ्नेशच्या घरी काही प्रॉब्लेम झालाय का